पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचे आयोजन प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मंगळवारी करण्यात आलं होतं. त्यानिमित्त पनवेल विधानसभा मतदारसंघातही पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जगाला सत्य व अहिंसेच्या मार्गाने चालायला सांगणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती 2 ऑक्टोबरला सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचे आयोजन मंगळवारी करण्यात आलं होतं. गांधी जयंती 2 ऑक्टोबर ते पुण्यतिथी 30 जानेवारी या 4 महिन्याच्या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 150 किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघातून गांधी जयंतीनिमित्त मंगळवारी पदयात्रेला मालडुंगे येथून सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेला पनवेल मतदारसंघाचे आमदार सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, पनवेल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वासुदेव घरत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नगरसेवक समीर ठाकूर, संतोष शेट्टी, नगरसेविका सीताताई पाटील, हेमलता म्हात्रे, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, विजय पाटील, राजेश भोईर, उदित नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील मालडुंगे येथून सुरू झालेल्या महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचा पहिल्या 10 किलोमीटरचा टप्पा नेरे येथे पूर्ण झाला. यानिमित्त गावातील आणि शहरातील लोकांनी संवाद साधत भाजप सरकारने केलेल्या कामांची आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या या संवाद पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी शपथ घेतली आणि त्यावेळेपासून अनेक गोष्टींच्या माध्यमातून हा देश बदलण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक भारतीय माझा देश बदलतो आहे या अभिमानानं आणि तो सकारात्मक दृष्टिकोनातून बदलतो या अभिमानानं पुढे चाललेलं आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांचा स्वच्छतेचा संदेश, त्यांचा सेवेचा संदेश आणि केंद्र सरकार राज्य सरकार जे करतं ते लोकांपर्यंत जाऊन पोहोचणं, लोकांची त्याच्याविषयी प्रतिक्रिया घेणं हा संवाद, या संवादासाठी या आम्ही आजपासून पदयात्रेची सुरुवात करतो आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये 150 किलोमीटरच्या पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं आहे. आज 2 ऑक्टोबर त्याचा पहिला टप्पा आजच्या दिवशी 10 किलोमीटर चालून या पनवेल मतदारसंघातल्या मालडुंगे गावापासून सुरुवात होते. आमचे इथले तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगतसाहेब असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील, या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही पदयात्रा प्रत्येक गावापर्यंत जाईल आणि या गावापर्यंत जात असताना तिथल्या लोकांना या यात्रेमध्ये सहभागी करून घेईल.